आहे सगळे. आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आमचा सिलेंडर संपला आणि खूप सकाळी उपाशीच राहायला लागला. आत्ता खाल्लं मी, आत्ता चहा बनवला आणि आत्ता चहा बिस्किट खाल्लं. सकाळपासून पाणी पण नव्हतं पिलं, कामच आवरत होते घरातले आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम असते की जेवण वगैरे बनत नाही. तर लहान मुलाचं लय हाल असतं. एक वेळ मोठं माणूस कसंही ॲडजस्ट करतं, पण लहान बाळ कसं खायला वगैरे मागतं, भूक लागते. लहान बाळ कितीही सांगितलं तरी ऐकत नाही. गॅस संपला सकाळी अचानक आणि वैभूचे पप्पा होते घरी, पण उशीर लागला जरा गॅस आणायला. तर गॅस आणला त्यांनी, मगाशीच आणला आणि आत्ता चहा बनवला. आता वैभूची आंघोळ वगैरे झाली, तिला पण नाश्ता दिला. आत्ता जस्ट बसले मी, घरची सगळी कामं झाली. ते गॅस आणायला, सिलेंडर आणायला गेले, तर मी माझी सगळी कामं करून घेतली घरातली, कचरा वगैरे, फरशी वगैरे पुसणं, कपडे भांडे वगैरे होते ते सगळी साफ केली. तर असा प्रॉब्लेम असतो आणि कोणती वेळ कधी येईल ना सांगता येत नाही. आणि आता सध्या आमच्या पैशाचा पण प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळं खूप तंगी होते आमची. हे ते काय संपलं ना, तर खूप प्रॉब्लेम चालू आहे सध्या. तर म्हणून मी खटपट करते, माझं यूट्यूबचं कधी चालू होईल ते बघते, जेणेकरून माझंही एका बाजूने चालू झालं ना तर मग म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यासाठी मी खटपट करते. तर प्लीज सगळ्यांना परत एकदा सांगते की प्लीज मला लवकरात लवकर माझा वॉच टाईम कम्प्लीट होईल, मला मदत करा. म्हणजे माझी व्हिडिओ वॉच करा, पूर्ण वॉच करा, मधी स्किप न करता पूर्ण वॉच करा. माझे दररोजचेच ब्लॉग असतात, जे बाकीचे लोक टाकतात सेम मी त्याच पद्धतीने मी पण ब्लॉग टाकते. तर प्लीज मला पण सपोर्टची खूप गरज आहे, प्लीज प्लीज सांगते. तर मला पण सपोर्ट करा. तर आत्ता बसले, कामं वगैरे सगळी झाली आणि आता जेवण बनवायचं बाकी आहे. फक्त जेवण बनवते, कारण वैभूच्या पप्पाला पण दुपारी कामाला जायचं आहे. सध्या ते पण घरीच आहेत, कामं नाही सध्या. आता होतील कामं थोड्या दिवसांनी चालू, पण जरा खूप प्रॉब्लेम चालू आहेत आमचे. आता एकदा कामं चालू झाली ना मग कसलं टेन्शन नसते, म्हणजे थोडेफार तरी पैसे जमा करून ठेवता येतात. थोडेफार तरी पैसे कामाला गेले ना तर मग घर खर्च पण चालतो आणि बाकीची जी कामं असतात म्हणजे सेव्हिंग वगैरे पण होते. त्याच्यामुळं लय प्रॉब्लेम चालू आहेत. ए पडशी, सकाळी उठल्या उठल्या वैभूला काय सांगणार, ती म्हणते मम्मी खायला दे. म्हटलं काहीच नाही आहे वैभू, गॅस सिलेंडर संपला आपला, पप्पा आणल्याच्या नंतर मग तुला बनवून देते. ऐकतच नाही, काहीच कळत नाही काय समजा. एक वेळ आपण एक वेळ उपाशी राहू शकतो, लहान बाळा नाही. त्याला भूक लागल्यावर ते म्हणणार मम्मी भूक लागते, लय विचित्र वाटतं लहान बाळ म्हणतं त्यावर. ते हेच वर्ष आमचं जरा खूप प्रॉब्लेममध्ये चाललं आहे. नाही तर आता कामं वगैरे लागली, सगळं काय ते चांगलं झालं का मग पुढच्या वर्षी व्यवस्थित आम्ही सेविंग वगैरे करणार आहे. कारण हे वर्ष खूप खूप म्हणजे खूप विचित्र गेलं. असं नाही की खायला प्यायला होतं, पण ज्या गोष्टी असतात बाकीच्या त्यांच्यासाठी पैसा खूप ह्याच्याने भेटतो. म्हणजे शक्यतो पैसेच नसतात. जर काय लागलं, सिलेंडर संपला, हे लागलं, तर हे कामाला जातात, मग त्यांच्याकडूनच पैसे मागतात. असं चालू आहे वैभू. त्याचं सगळं झालं, देवपूजा पण झाली माझी. सकाळीच आंघोळी, आधी आंघोळी केली, नंतर फरशी पुसली आणि त्याच्यानंतर देवपूजा केली. त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी होत्या त्या केला. आणि त्या दिवशी माझ्या चिकनचा जो व्हिडिओ आहे तो सोमवारी आला. कारण मी ह्याच्या आधीच बनवलेले ते व्हिडिओ आहेत, पण एडिटिंग करून मी टाकला त्या दिवशी. आणि मला माहीत पण नव्हते की सोमवार आहे आणि सध्या श्रावण समोर चालू आहे. काही लोकांनी शिवा पण घेतला असेल की बाबा श्रावण समोर चालू आणि एका चिकनचे व्हिडिओ टाकते. तर तो एडिटिंग केलेले जे असतात व्हिडिओ ते मी अपलोड करते. आणि ते खूप दिवसाआधीचे व्हिडिओ असतात. ते श्रावणाच्या आधीचा व्हिडिओ आहे, पण मी चुकून टाकला, माझ्या लक्षात पण नव्हतं आज सोमवार आहे आणि श्रावण समोर चालू आहे. तर प्लीज म्हणते की ज्यांचे कोणाचे श्रावण कुणी धरला, उपवास धरला त्यांनी बघूच नका. तर आम्ही काय श्रावण वगैरे धरला आहे नाही, पण सोमवारचं नॉनव्हेज वगैरे खात नाही. ऐनवेळी कधी नॉनव्हेज खातो, बाकीच्या वारी पण सोमवारी टाळतो, सोमवारी नाही खात. आणि श्रावण जरी संपला तरी सोमवारचं नाही शक्यतो खात आम्ही. आणि आता सध्या मच्छी पण बंद आहेत, तर नाही तर कंटिन्यू मच्छी चालू असते. कधीतरी चिकन आणतो, कंटिन्यू तर नाही आणत. अंडी वगैरे खाणं चालूच असतं, अंडी भुर्जी वगैरे, बाकीच्या गोष्टी असतात चिकन वगैरे, तर ते क्वचितच कधीतरी आणतो. आणि तो व्हिडिओ श्रावणाच्या आधीचा व्हिडिओ आहे, तो मी एडिट करून अपलोडला टाकला. कारण कसं, माझे जे व्हिडिओ आहेत ना ते मी दररोज टाकते. ते कोणतेही असो व्हिडिओ, चिकनचे असो किंवा नॉनव्हेज असो किंवा व्हेज असतं ना, ते मी व्हिडिओ मी टाकते. कारण दररोज माझे व्हिडिओ जाणं खूप गरजेचं आहे यूट्यूबवर. कारण मी आता न थांबता काम करते याच्यावर. माना की मला येतात कमी व्ह्यूज येतात, पण मी टाकते दररोज. मी सारख्यांना म्हणत असते की व्ह्यूज कमी येतात, काय झालं आहे, काय प्रॉब्लेम झाला आहे. बाकीच्यांना व्यवस्थित येतात व्ह्यूज, मला काय प्रॉब्लेम झाला आहे. माझ्या
मी जे आहे तसंच टाकते, मला काय म्हणतात वाढतील ना, हळूहळू वाढतील तुझे पण, एवढं नको टेन्शन घेऊ, तू तुझं काम करत राह, तर मी तेच करते। तर आमच्या मॅडमची मस्ती चालू झाली, हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर बाबा हां। पहिल्यासारखी वैभू येत नाही व्हिडिओमध्ये, खूप हे करते, कंटाळा करते। हां, तिला कार्टून लावून दिलं, ती कार्टून बघत बसते। तर आता जेवण बनवते, डाळ शिजत टाकली, आता डाळीला फोडणी देते आणि भात करते आणि बघते आता भाजीला काय। दररोज टेन्शन असते जेवणाचं की जेवणामध्ये काय बनवायचं। तर प्लीज मी तुम्हाला सांगते की माझे व्हिडिओ बघत जा, माझे पण माझ्या पण व्हिडिओला प्रेम देत जा, आणि तुम्ही जे व्हिडिओ बघता ना तर प्लीज व्हिडिओला पण लाईक करत जा, जेणेकरून माझे व्हिडिओ पुढे जायला मदत होईल। आणि तुम्हाला काय आवडतं, म्हणजे तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात, रेसिपीचे आवडतात की ब्लॉगिंग आवडते, काय आवडते ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगत जा, मी बनवण्याचा प्रयत्न करेन तसे व्हिडिओ। तर प्लीज मला कमेंट पण करा की बाबा ताई तुझे व्हिडिओ चांगले असतात, हे हे व्हिडिओ टाक, मला पण कळेल। तर हे बघा, आमचा सकाळी अचानक सिलेंडर संपला आणि काय सांगावं आता काय। बघ आता गॅस आणला आहे वैभवच्या पप्पानी, मगाशीच आणला सिलेंडर, आणि आता जेवण बनवायला घेते, नाश्ता वगैरे झाला मग, आणि व्हिडिओची एडिटिंग वगैरे करत होती त्याच्यामुळे वेळ लागला मला। आता डाळ शिजून झाली, आता डाळीला फोडणी देते आणि भात वगैरे करते, आणि वैभवला बघा बिस्किटं वगैरे दिले, अर्धी बिस्किटं ठेवलेत, जेव्हा लागतं तेव्हा तिला द्यावं लागतं, तिला पाण्यातून खायला खूप आवडतं। तर वरती पसरं दिसत असेल ना, ते औषधं वगैरे ठेवलेत आणि वरती का ठेवते असं, कारण वैभू सारखी सारखी मागत बसते, तिचं खेळणं चालू आहे वैभवाचं। आणि मोबाईल का मागत नाही, कारण माझं नेट सगळं संपलं आहे, कारण व्हिडिओ मी खूप लॉंग बनवलं त्याच्यामुळं सगळं नेट माझं संपलं आहे, त्याच्यासाठी माझं जेवढं 2 GB सगळं संपलं आहे। तर आता वैभवच्या पप्पा आल्याच्यानंतर मग ते हॉटस्पॉट कनेक्ट करून काय असेल ते मी यूट्यूबवर करते। तर आत्ता जेवण बनवते, आणि आता वैभवचे पप्पा बाहेर गेलेत, आता येतील आणि जेवून मग दुपारी परत कामाला जातील। आणि आता काम चालू असतो त्यांचं असंच आहे, तिथे तिथं कामं लागतात, तिथं जावं लागतं, कारण जाणं पण गरजेचं आहे, कारण नाही गेलं तर घर कसं चालणार ना, त्याच्यावरच आहे, त्याच्यामुळं कामाला जाणं पण गरजेचं आहे। तर आज पावसाचं वातावरण झालं आहे, कपडे टाकलेत मी बाहेर, बघा खिडकी पण तुम्हाला दिसत असेल, ते बघा तिकडे कपडे टाकलेत, पाऊस येत असेल तर काढावे लागणार आहेत मला कपडे। आता मग अशी ऊन होतं आणि आता लगेच काळोख केला पावसानं, पावसाचं काय कळत नाही आहे, ते असं वातावरण केलं ना की कंटिन्यू लक्ष द्यावं लागतं बाहेर। आणि कपडे जरी टाकले ना पावसाच्या वातावरणात, जरी ऊन पाडलं थोडंसं तर लगेच मला झोपायला पण नाही भेटत, जागं राहावं लागतं, वैभवला झोपवते पण मला जागं राहावं लागतं की कपडे भिजतात की काही, एवढं परत वाळलेले कपडे असते, परत पाऊस पडणं, परत जेवढे मेहनत असते ती परत वाया जाते, पण कपडे पिळून टाकायला लागतात, कारण पावसाच्या पाण्यात ना वास वेगळाच येतो ते पडतं ते। चला मग मी बोलत काय राहते, मला जेवण बनवायचं आहे, नंतर भेटते मग, चला बाय। तर आता संध्याकाळ झाले, 4:30 वाजलेत आणि वैभू काय झोपलीच नाही, तिला खूप झोपवण्याचा प्रयत्न केला पण काय आमची मॅडम काय झोपत नाही, ती मॅडम नुसता मोबाईल पाहिजे आणि टी व्ही बघायला पाहिजे एवढंच चालू आहे, जोपर्यंत तिला अंगणवाडी सोडत नाही तोवर हे खूप तिचं खूप हे उचलावं लागणार आहे, आम्हाला लाड पुरवावे लागतात। तर कामं वगैरे झाले सगळी, आता कचरा करायचं बाकी, फक्त कचराच काढायचा आहे, बाकी भांडे वगैरे होते, पाणी वगैरे भरलं, हे बघ त्या खुर्चीवर अशी उभी राहते आणि हलवते, तर पडली तर पडली तर दात आहे तर पूर्ण तुटत आहे तुझे, तर पडलं का, मस्ती करू नको, किती वेळा सांगायचं मस्ती करू नको, अजिबात ऐकायला मागत नाही हा। तर कालच्या व्हिडिओचा मी परत सांगते, एंड केला नव्हता, म्हणजे व्हिडिओ संपवताना मी व्हिडिओ बनवला नव्हता, तर मी दुसऱ्या दिवशी जेव्हा एडिट करते तेव्हा मी हा व्हिडिओ टाकते शेवटला। की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा, जेणेकरून माझे जे व्हिडिओ असतात तर पुढे जायला मदत होईल लाईक केल्यावर। आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला पण मदत करा, बरं का। चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, आणि बाय।